सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नूतन इमारतीच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या संविधान कोनशिलेचं अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमास खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत, समाधान अवताडे, बबनराव शिंदे, शहाजी पाटील, राम सातपुते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा प्रशासनास शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं. म्हणजे खूप आधी व्हायला पाहिजे होतं, पण आज झालं त्याचा आनंद आहे. जवळपास 75% कार्यालय या ठिकाणी शिफ्ट होत आहे. अजूनही 25% कार्यालयाला जागा कमी आहे. त्यामुळे मी महसूल मंत्री अनायसे इथले पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना सांगितलं आहे की आता याच्यावर अजून बांधकाम करून सगळे कार्यालय एकत्रित येतील असा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आढावा बैठक आज आम्ही घेतलेली आहे. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरता जो आपला सौरवाहिनी कृषी कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री सौरवाहिनी, त्याचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात गती देण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करून देऊन तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. यासोबत जलजीवन मिशन असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या सगळ्या योजनांचा आढावा घेतला आहे. एकूणच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही मदत आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत राज्य सरकारच्या वतीनं जवळपास 472 कोटी रुपयाची मदत आम्ही दिलेली आहे. अजून गेल्या 2 महिन्यातली थोडीशी मदत बाकी आहे, पण ती फार कमी आहे. त्याचा क्वांटम काही फार मोठा नाही, तोही आम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये रिलीज करू, कारण आता त्याचं साक्षांकन वगैरे सगळं झालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली की नाही याचा आढावा घेतला तर ती जवळपास 198 कोटी रुपये जे मागील अवकाळीचे होते ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. 50,000 रुपये जे आहेत ते देखील शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत. आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांचं कसं आपल्याला भलं करता येईल हा प्रयत्न आम्ही केला. या इमारतीची उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली आणि उपलब्ध सोयीसुविधांची माहिती घेतली. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी इमारतीची आणि त्यातील सोयीसुविधांची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आभाळे, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार आदी उपस्थित होते. ही देखणी इमारत प्रशस्त आणि सर्व सोयींनी सुसज्ज आहे. इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास 12 कोटी रुपये खर्च आला आहे. मुख्य इमारत जवळपास 7728 चौरस मीटर आहे. यामध्ये पार्किंग व्यतिरिक्त 2 मजले आहेत. बाह्य आणि अंतर्गत पाणीपुरवठा, जलनिस्सारण, विद्युतीकरण, संगणकीकरण ही कामं पूर्ण करण्यात आली आहेत. या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत 19 शाखा स्थलांतरित होणार आहेत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. अभ्यागतांची, सर्वसामान्य नागरिकांचीही सोय होणार आहे.